अटक वॉरंट त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलंय. काय सांगाल, कशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते अटक वॉरंटच्या संदर्भाने? सर्वांना जय शिवराय. अत्यंत लाज वाटायची वेळ आलेली आहे. आपण शिवशंभूंचा महाराष्ट्र म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि आपण प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतो. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मराठ्यांचा काळीज मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य 2013 ठेवलं होतं. त्यावेळेला जे घोरपडे म्हणून जे निर्माते होते त्यांचं ते नाटक ठेवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काहीतरी त्या निर्मात्यांना नुकसान झालं आणि त्याची भरपाई म्हणून त्यांनी ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही भ्रष्टाचार घोटाळा केलेला नाही, पण त्याचा इश्यू आजच्या घडीला इतका करण्यात येतो आणि मला शोकांतिका अशी वाटते 11 वर्षानंतर ते प्रकरण आज उचकून काढण्यात येत आहे. मग जर तुम्ही छत्रपती शिवरायांचं शंभू महाराजांचं नाव घेता, संभाजी महाराजांचं नाव घेता आणि त्या ती जर केस आहे, तर मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, जर मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला मनोज दादा तर आदेश देणार नाही, पण दादा आम्ही एक एक रुपया काय होईना, म्हणजे आज आपला 6 कोटी मराठा समाज आहे, एक एक रुपया आम्ही जमा करून ते पैसे भरू शकतो, तुमचा फक्त आदेशाची वाट बघते. जसं आत्ताच पंढरीची वारी झाली आणि पंढरीच्या वारीमध्ये आपले लाखो भाविक त्या ठिकाणी गेले. आपला मराठा समाज जसं पंढरपूरला आपण जातो, पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी काय करतात, गोरगरिबाचा देवता आहे पंढरीचा पांडुरंग, 10 रुपयाचं पानफूल घेतात आणि पांडुरंगाला वाहतात, पण 10 रुपये दानपेटीत टाकत नाही. जर आपण पानफुलाचे 10,000 रुपये जरी जमा करायचं म्हणलो तर 6 कोटी समाज हे 60 कोटी रुपये आपले जमा होतात. म्हणजे आम्हाला या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही विनाकारण त्या केसमुळं म्हणजे अटक वॉरंट निघलं महाराष्ट्रातले तमाम सर्व समाज बांधव हे संभ्रमात हे की मनोज जरांगे पाटील यांना अटक होती की काय, तर वातावरण बिघडू शकतं. मी सरकारला विनंती करतो याच्यावर काहीतरी ताबडतोब तोडगा काढा, कारण लाठीचार्जमुळं अगोदरच तुमचं नाव खराब झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची चूक करताल तर पुन्हा जसं लाठीचार्ज केल्यानंतर खासदार सगळे गेले, तुम्ही जर मनोज जरांगे पाटील यांना अटक जर केली तर विधानसभेचे सगळे 288 उमेदवार तुम्ही विसरून जा. बर, आता आज प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा त्यांनी सुरू केली आहे आणि ही सुरू करत असताना सकाळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवार जे म्हणतात की समाजाचे 225 आमदार येत्या विधानसभेला निवडून येतील, तुम्ही जर का एका विशिष्ट समाजाचे 225 ते 230 आमदार निवडून येत असतील तर ओबीसींचे आमदार निवडून येणारच नाहीत का, असा सवाल त्यांनी परत शरद पवारांना केला आहे. काय सांगाल ह्या शरद पवारांच्या ह्या वक्तव्याच्यावर? नाही, ही लोकशाही आहे, तेच म्हणजे आपल्या भारतामध्ये जी लोकशाही आहे तिला फार दंडवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं अत्यंत सुंदर लिहिलं आहे, इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजे मी 288 सीटावर निवडून आणू शकतो, मी उभं करू शकतो, मी निवडून येऊ शकतो, प्रत्येकाला कॉन्फिडन्स आहे, ह्या संविधानामुळे कॉन्फिडन्स आहे. प्रत्येक पक्षाचे तसंच म्हणत असते, त्याच पद्धतीनं लढत असते आणि त्या पद्धतीने ती आता ते दोघंही म्हणजे श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांचाही गाढा अभ्यास आहे यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील त्यांना नेहमी त्यांची कौतुक करतात, त्यांना मानतात. शरद पवार साहेबही फार अभ्यासक आहे आणि त्यांचा तो ऑब्झर्वेशन असू शकतो, पण मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावर चालणार आहे. एक शिक्का म्हणजे आम्ही जे म्हणतो ना डंके की चोट पर, 6 कोटी मराठे आहेत आमचे, 6 कोटी मराठ्यापैकी सगळे येणार नाही. कुठल्याच समाजाचे किंवा कुठल्याच पक्षाचे 100% मतदान होत नसतं, 80% जरी आम्ही मतदान धरलं, एक शिक्का जर चाललो तर स्वबळावरही आमचे जवळजवळ 150 ते 250 आमदार येऊ शकतात. जसं तुमचा जो प्रश्न आहे की बाबा ओबीसीची येणार नाही का, तर आम्ही कुठं म्हणलो, आम्ही फक्त मराठे नाही लढत आहे ना, आमच्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, आदिवासी, 18 पगड जातीचे समाज बांधव आहे. आता निर्णय मनोज जरांगे पाटलाला घ्यायचा आहे की आपल्याला कोणत्या समाजाचे समाज बांधव घ्यायचे. जे आले आमच्यासोबत त्या सर्वांचे मिळून एक गरजवंत समाजाचं हे सरकार आणण्यासाठी. पण अजूनही मनोज जरांगे पाटलाची इच्छा नाही की आम्हाला राजकारणात जायची, वेळोवेळी त्यांचा तसा सूर आहे.
अजूनही सरकारवर त्यांचा विश्वास आहे. राजकीय विश्लेषक किंवा जे ओबीसींचे कार्यकर्ते आहेत किंवा आंदोलनकर्ते आहेत ते अशा पद्धतीचं परसेप्शन क्लिअर करत आहेत की 225 आमदार यांना यासाठी पाहिजेत की पुढील विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे संपवून टाकायचं आणि त्यासाठी हा घाट घातला जातोय असं परसेप्शन आता बिल्ड केलं जाऊ शकतं आगामी काळात. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही सर, कसं आहे माहिती का, काँग्रेसने एक परसेप्शन क्लिअर केलं होतं लोकसभेमध्ये की 52% पाहिजे तर संविधान बदलण्यासाठी. आता शरद पवार म्हटले की 225 पुढे आमदार निवडून येतील, तर हे 225 पुढे जर आमदार निवडून आले तर एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीची होऊ शकते आणि ती सत्ता झाल्यानंतर मग ओबीसीचं आरक्षण आणि त्या आरक्षणावर गदा येऊ शकते असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय? नाही नाही, मी त्या सर्व समाज बांधवांना, आता समाज जागृत झालेला आहे, ओबीसी समाज असेल, सर्व समाज असेल, सगळे जागृत झालेले आहे, असा कुठलाही विषय नाही. मराठे लढते स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. ओबीसीच्या ताटातलं हिसकून मराठे घेत नाही. आज तुम्ही जर बघितलं तर मराठवाडा सोडला तर सगळं इतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणामध्ये मराठा समाज हा कुणबी आहे. त्यामुळं आम्ही कुणबीत आहे, आम्ही ओबीसीच्या ताटातलं हिसकावत नाही. आणि आम्हाला 225 लागतच नाही, 225 लागतच नाही, आम्हाला लागती 144. का? आम्ही या सरकारवर विश्वास ठेवला तर मनोज जारंगे पाटलांनी की हे सरकार देईल. 40 वर्षापासूनचा लढा आहे सर आमचा, 1 वर्षापासूनचा नाही, 40 वर्षापासून तेच मागणी आहे आमची. आणि त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी जर सरकार कॅपेबल नाही तर प्रति सरकार आपलं आपलं आणायचं. तिथं आम्ही आता आरक्षणाचा मुद्दा सोडा, पण शेतकरी काय फक्त मराठ्याचे मराठ्या समाजाचेच आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे, नोकऱ्यांचे सगळे प्रश्न मनोज जारंगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य जर व्यक्ती आला तर त्यांना, आज तुम्ही बघितलं ह्या 11 महिन्यामध्ये भरपूर त्यांना ऑफर आल्या असतील, येऊ शकत होत्या, पण त्यांनी सगळ्या धुडकावून लावल्या, जे बोलायचं ते लाईव्ह बोला. इतका निष्काम म्हणजे कुठलाही निस्वार्थ माणूस जर समाजाला भेटलेला आहे आणि तो सर्व समाजाला घेऊन चालणारा व्यक्ती आहे. पण हे काय होतं, हे राजकारणी जे ना हे मानतात की यांना 225 पाहिजे. आम्हाला राजकारणात यायचं नाही, आमच्या पिढ्या राजकारणामुळेच बरबाद झाल्या. आमचं झालं असं की आमचा मुलगा पैदा झाला की ते जसं त्याला कळायला लागतं.